नगर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 4.5% आणि ऑक्सिजन बेडचं प्रमाण हे 24.5% असल्यानं नगर जिल्ह्यातील सर्व व्यवहार सोमवारपासून सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। यामुळे आता नगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती देखील खुली करण्यात येणार आहे। ही मार्केट कमिटी सुरू होत असल्या कारणानं कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व पदाधिकारी संचालक तसंच व्यापारी वर्गानं आनंद व्यक्त केलाय। मात्र ही बाजार समिती सुरू होत असली तरी या ठिकाणी येणारे व्यापारी आणि ग्राहक यांना कोरोना संबंधीचे सर्व नियम पाळण्याची सक्ती करण्यात आली। मास्क घातल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात प्रवेश देण्यात येणार नाही। त्याचप्रमाणे फक्त ठोक विक्री या ठिकाणी सुरू असेल। याविषयीची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष सूर्यवंशी यांनी दिली आहे। गेल्या अनेक दिवसापासून नगर शहरामधील व्यापारी वर्गाने व्यवहार सुरळीत करण्यात यावेत या मागणीचा आग्रह धरला होता। यासाठी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तसंच आमदार संग्राम जगताप यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता। जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले तसंच महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांच्याकडेही कृषी उत्पन्न बाजार समितीनं वेळोवेळी पाठपुरावा केला होता। या मागणीचा विचार करून आणि नगर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला कारणानं आता हे व्यवहार सुरळीत करण्याचे आदेश देण्यात आले। यामुळे व्यापारी वर्गानं समाधान व्यक्त केलं असून कोरोनाचे सर्व नियम पाळूनच सर्वांनी हे व्यवहार करावेत। तसंच शेतीमालाची विक्री सकाळपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू होत असल्या कारणानं शेतकऱ्यांनी सोमवारी पहाटेच माल आणण्यास सुरुवात करावी, कोठी रस्त्यावर आपली वाहनं उभी करावीत असं आवाहन बाजार समितीच्या वतीनं करण्यात आलं। काल आम्ही संग्राम भैयांबरोबर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय हसन मुशरीफ साहेब यांची भेट घेऊन त्यांना मार्केटचं निवेदन दिलं। त्या निवेदना दिल्यानंतर त्यांनी सगळी चौकशी करून नगर मेन बाजार आवारात मुख्य बाजार आवारात भाजीपाला सुरू आता सगळं सुरू होतं आहे, पण मेन बाजार आवारात भाजीपाला सुरू करण्यास आम्हाला परवानगी मिळालेली आहे। सर्व व्यापारी बंधूंना आणि इथलचे आडते दलाल जे आहेत त्यांनी शेतकरी वर्गाला मी आवाहन करतो की त्यांनी सर्व भाजीपाला सर्व माल नगर मार्केटला घेऊन यावं। इथं उद्यापासून रेग्युलर सर्व व्यवहार पाठ 4 वाजता सुरू होतील, 4 वाजता सुरू होतील। तरी मी नम्र आवाहन करतो आणि खरीददार शेतकरी या सर्वांनी नगर मार्केटला नगर मुख्य आवारात भाजीपाला कोठी रोड येथील भाजीपाला मार्केटला घेऊन यावं अशी सर्वांना आवाहन करतो। आणि संग्राम भाईंनी जे आम्हाला महत्त्वपूर्ण सहकार्य केलं बाजार सुरू करण्यासाठी त्यामुळं त्यांचे मी सर्व व्यापारी आडते हमाल मापाडी यांच्यातर्फे आभार व्यक्त करतो व जाहीर आवाहन करतो की हे मार्केट सगळ्यांना सोयीचं मार्केट आहे, सगळ्यांनी इथं माल आणावा। शेतकऱ्यांनी त्यांना योग्य न्याय मिळेल, इथं योग्य त्यांच्या मालाची किंमत या मुख्य आवारात मिळेल असं मी आश्वासन देतो। प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर।